Good morning, student. Welcome you all. In the illumination and electrification of building video lecture session, let us recall what we learned in the previous videos. Up till now, we see the overview of subject by considering various examples related with the illumination scheme design, which is adapted for interior and exterior application for residential, commercial, industrial premises. Then we see what are the features of good illumination schemes. Then we see what are the advantages of good illumination scheme. Then we learn illumination terminology. It involves various illumination terms which are used to solve the numerical as well as to design the illumination scheme for various applications. Now, we see remaining parts of fundamentals of illumination, that is laws of illumination. It having two laws. The first law is law of inverse square. Second one is Lambert's cosine law. Let us see the statement of law of inverse square. It states that the illumination of surface is inversely proportional to the square of the distance between the surface and the light source, provided that the distance between the surface and the source is sufficiently large so that the source can be regarded as a point source. म्हणजे इथे आपण एक डायग्राम मध्ये बघतोय, एस हा पॉइंट आहे जो सोर्स असेल जिथे आपण लॅम्प यूज केला आहे, आणि सरफेस ए वन एका ह्या आर वन या डिस्टन्स एवढ्या अंतरावरती आहे, सरफेस ए टू हा आर टू या अंतरावरती आहे. मग आता आपल्याला काय हवं आहे? इल्युमिनेशन ॲट दिस सरफेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द इनवर्स ऑफ द डिस्टन्स, इनवर्स स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. म्हणजेच ॲज पर दिस फॉर्म्युला इल्युमिनेशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू वन सॉरी आय अपॉन आर स्क्वेअर. आर स्क्वेअर म्हणजे डिस्टन्स जो असेल, म्हणजेच ए वनवरती सरफेसवरती कुठल्याही पॉईंटच्या सरफेसवरती इल्युमिनेशन हा इन्वर्सली प्रपोर्शनल असेल ह्या डिस्टन्सला. म्हणजेच याचा सरळ सरळ अर्थ असा होतो आहे, जसं जसं सरफेस जो असेल, वर्किंग सरफेस जो असेल, जो सोर्सपासून जसा डिस्टन्स वाढत जाईल तसा त्या सोर्सवर त्या सरफेसवरती इल्युमिनेशन हे इन्वर्सली स्क्वेअर प्रोपोर्शनलमध्ये असेल डिस्टन्सच्या. म्हणजे ए टूला जर बघितलं आपण, इथे इन्वर्सली तो डिस्टन्सच्या स्क्वेअर प्रोपोर्शनमध्ये असेल. म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड, जर डिस्टन्स वाढत जाईल तसं इल्युमिनेशन त्या सरफेसवरचं कमी होत जाईल. सेकंड लॉ आहे लॅम्बर्ट्स कोसाइन लॉ. याचं स्टेटमेंट बघूया. अकॉर्डिंग टू दिस लॉ, द इल्युमिनेशन ॲट एनी पॉईंट ऑन अ सरफेस इज प्रोपोर्शनल टू द कोसाइन ऑफ द अँगल बिटवीन द नॉर्मल ॲट दॅट पॉईंट अँड द डिरेक्शन ऑफ ल्युमिनस फ्लक्स. याचा अर्थ असा आहे, इल्युमिनेशन ॲट एनी पॉईंट म्हटलेस ऑफ सरफेस हा प्रोपोर्शनल असेल कधी, ज्यावेळेस तो नॉर्मलपासून जर डिक्लाईन झाला असेल. इथे डायग्राममध्ये आपण बघतो आहे ए आणि सी लाईन ही नॉर्मल डिरेक्शनवरती आहे, आणि सरफेस जो असणार आहे तो ए आणि बीवरती आहे, म्हणजे हा इन्क्लाईन झाला आहे ॲट अन अँगल कॉस थीटा. म्हणजेच तो इल्युमिनेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल कॉस थीटासाठी. बघूया आपण त्याचा फॉर्म्युला. द एरिया ओवर विच द लाईट इज स्प्रेड इज देन इन्क्रीजेस इन द रेशो ऑफ ए बी डिवायडेड बाय ए सी. म्हणजे हा ए बी असेल, हा ए सी असेल, दॅट इज इक्वल्स टू वन अपॉन कॉस थिटा. ऑर इल्युमिनेशन डिक्रीजेस इन द रेशो ऑफ कॉस थिटा डिवाइड बाय वन. सो इल्युमिनेशन ई इक्वल्स टू आय इन टू कॉस थिटा डिवाइडेड बाय डिस्टन्स स्क्वेअर. म्हणजेच सोर्सपासून निघालेला जो काही इल्युमिनेशन असेल त्या सरफेसवरती तो सरळ सरळ मल्टिप्लाय होतो आहे, म्हणजे सर डायरेक्ट प्रोपोर्शनल आहे किती अँगल तो इन्क्लाइन आहे त्यासाठी, आणि ऑफकोर्स
तो किती अंतरावरती असेल त्याचा तो इन्वर्सली स्क्वेअर प्रोपोर्शनमध्ये असेल, हा लॅम्बर्ट्स कोसाईन लॉ सांगतो आहे. याच्या संदर्भात थोडंसं आपण न्यूमरिकल बघूया. समोर आपल्या सॉल्व्ड न्यूमरिकल्स आहेत. बघा, फर्स्ट न्यूमरिकल आहे, अ लॅम्प एमिट्स 2000 लुमेन्स. एक लॅम्प आहे तो 2000 लुमेन्स एमिट करतो आहे, तर याची आपल्याला एम एस सी पी फाइंड आउट करायची आहे. एम एस सी पी थोडंसं रिकॉल करूया. एम एस सी पी म्हणजे मीन स्फेरिकल कॅन्डल पॉवर, नथिंग बट द इल्युमिनेशन इन ऑल डिरेक्शन इन ऑल प्लेन. इथे आपल्याला त्याच लॅम्पचं एम एस सी पी फाइंड आउट करायचं आहे. त्याचा फॉर्म्युला सांगतो, एम एस सी पी इक्वल्स टू टोटल फ्लक्स डिवाइडेड बाय इन ऑल डिरेक्शन नथिंग बट 4 पाय. सो दॅट इज इक्वल्स टू 2000 डिवाइड बाय 4 पाय अँड इट विल गेट द आन्सर इज 160. मग त्या लॅम्पसाठीचं एम एस सी पी असेल 160. सेकंड, फाइंड द ॲव्हरेज इंटेन्सिटी ऑफ इल्युमिनेशन ऑन द सरफेस विच इज इन्क्लाइंड ॲट अन अँगल ऑफ 60 डिग्री टू द रेज 5 मीटर अवे फ्रॉम द लॅम्प ऑफ 100 कॅन्डल पॉवर. आपल्याला ॲव्हरेज इंटेन्सिटी काढायची आहे जी इल्युमिनेशन सरफेस इन्क्लाइन आहे 60 डिग्रीला, म्हणजे नॉर्मलपासून 60 डिग्रीला तो इन्क्लाइन झाला आहे आणि जो असेल 5 मीटर अवे आणि त्याचं कॅन्डल पॉवर असेल 100. सो ॲव्हरेज इंटेन्सिटी इक्वल्स टू आय इंटू कॉस थिटा, म्हणजेच आपल्याला कॅन्डल पॉवर दिले 100 आणि कॉस थिटा आपल्याला बघायला लागेल जो नॉर्मलपासून किती अँगल डेविएशनमध्ये आला आहे किंवा इन्क्लाइन झाला आहे. नॉर्मल जर 90 डिग्री पकडला तर तो हा 60 डिग्रीला इन्क्लाइन झाला आहे, म्हणजे आपल्याला याचा डिफरन्स पकडायला लागेल, कॉस 90 डिग्री मायनस 60 डिग्री, म्हणजेच हा होईल आपल्याला 30 डिग्री. सो कॉस 30 डिग्री असं आपल्याला इथे मिळतं आहे. आर स्क्वेअर जो असेल 5 मीटर अवे म्हणलं आहे तो सरफेस, म्हणून तो 5 स्क्वेअर झाला, म्हणजे तो 25. सो टोटल व्हॅल्यू वी गेट हिअर 3.464 लक्स, इट इज द ॲव्हरेज इंटेन्सिटी. देन अ 250 व्होल्ट लॅम्प. नेक्स्ट प्रॉब्लेम, अ 250 व्होल्ट लॅम्प विच टेक्स अ करंट ऑफ 0.4 एम्पियर अँड हॅज अ टोटल फ्लक्स ऑफ 1500 लुमेन्स. म्हणजेच लॅम्पची इथं थोडंसं कन्फिग्रेशन सांगितले, 250 व्होल्टवरती चालणारा लॅम्प आहे आणि जो करंट कॅरी करतो आहे 0.4 एम्पियर, तो टोटल फ्लक्स एमिट करतो आहे 1500 लुमेन्स. तर याची एम एस सी पी काढायची, फाइंड फर्स्ट एम एस सी पी, सेकंड लुमिनस इंटेन्सिटी इन लुमेन्स पर वॅट अँड थर्ड एम एस सी पी पर वॅट. आता हा प्रॉब्लेम आपल्याला सोडवायचा आहे. एम एस सी पीचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, फ्लक्स डिवाइडेड बाय 4 पाय. तर तो असेल एम एस सी पी इक्वल्स टू फ्लक्स डिवाइडेड बाय 4 पाय, इट विल गेट 120, म्हणजे 1500 लुमेन्स डिवाइडेड बाय 4 पाय, इट विल गेट 120 व्हॅल्यू. सेकंड लुमिनस इंटेन्सिटी आपल्याला काढायचं आहे, जो लुमेन्स पर वॅटमध्ये आहे. लुमेन्स असेल 1500, वॅट आहे 100 वॅट इथं आपण लिहिलं आहे. हे कुठून आलं आहे तर ते असेल व्होल्ट इंटू करंट. 250 × 0.4 जर केलं तर आपल्याला 100 वॅट इथं भेटते, म्हणजेच लुमेन्स पर वॅट किंवा लुमिनस इंटेन्सिटी जी असेल ती 15 असणार आहे, म्हणजे एका वॅटच्या पाठीमागे 15 लुमिनस इंटेन्सिटी तो देतो आहे. नेक्स्ट आहे एम एस सी पी पर वॅट. आता एम एस सी पी काढायचं, मग अशी टोटल एम एस सी पी होती, आता एम एस सी पी पर वॅट काढायला लागेल, म्हणजे टोटल लॅम्पसाठी एम एस सी पी होती 120, आता पर वॅट ती एम एस सी पी काढायला लागेल, म्हणून 120 डिवाइडेड बाय टोटल वॅट ऑफ दॅट लॅम्प, सो इट विल गेट 1.2, म्हणजे पर वॅट हा 1.2 एम एस सी पी रॅडिट करतो आहे किंवा आउट करतो आहे. देन नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. अ लाईट सोर्स हॅविंग 1000 वॅट्स अँड एम एस सी पी इज 2500 सस्पेंडेड 3 मीटर अबाव द वर्किंग प्लेन. 1000 वॅटचा लॅम्प आहे, त्याचे एम एस सी पी असेल 2500. सस्पेंडेडचा अर्थ असा आहे म्हणजे तो
हैंग केलं आहे किंवा अडकवलेलं आहे 3 मीटर अबाव दी वर्किंग प्लेन, म्हणजे वर्किंग प्लेनपासून 3 मीटर हाईटवरती तो लॅम्प ठेवला आहे किंवा अडकवला आहे. त्या लॅम्पचं वॅटेज आहे 1000 वॅट, MSRP असेल 2500. फाइंड फर्स्ट आहे इल्युमिनेशन इन लक्स डायरेक्टली बिलो द लॅम्प, म्हणजे त्या लॅम्पच्या बरोबर खाली ज्या वर्किंग प्लेनवरचं इल्युमिनेशन फाइंड आउट करायचं आहे, बरोबर. सेकंड असेल लॅम्प इफिशियन्सी इन लुमेन्स पर वॅट. थर्ड असेल ल्युमिनेशन 3 मीटर अवे ऑन दी हॉरिझॉन्टल प्लेन, म्हणजे तो लॅम्पच्या बरोबर खालचा जो वर्किंग प्लेन असेल तिथून 3 मीटर अवे असा आपल्याला तो इल्युमिनेशन फाइंड आउट करायचा आहे. चला तर मग बघूया वन बाय वन. गिवन काय, 2500 MSRP दिले, एच स्मॉल एच हाईट दिले 3 मीटर. सो सोल्युशन फॉर द फर्स्ट इज इल्युमिनेशन डिरेक्टली बिलो द लॅम्प ॲट अ पॉईंट ए म्हणलं आहे, म्हणजे बरोबर लॅम्पच्या खालचा जो वर्किंग प्लेनवरचा पॉईंट ए असा पकडला आहे. सो इल्युमिनेशन इक्वल्स टू आय डिवायडेड बाय एच स्क्वेअर. आय असेल 2500, हाईट असेल 3 मीटर, सो इट विल गेट 277.77 लक्स. सेकंड लॅम्प इफिशियन्सी विचारलं होतं. सो द फॉर्म्युला फॉर द लॅम्प इफिशियन्सी इज टोटल ल्युमिनस फ्लक्स डिवाइडेड बाय वॅटेज. आता टोटल ल्युमिनस फ्लक्स कसं येईल, 4π नथिंग बट ऑल डिरेक्शन इंटू MSRP ऑफ दॅट लॅम्प डिवाइडेड बाय वॅटेज. द 4π इंटू 2500 बघितलं आणि त्याचं वॅटेज असेल 1000, देन वी विल गेट 31.416 लुमेन्स पर वॅट. एवढा आपल्याला पर वॅट हा लॅम्प इफिशियन्सी देतो आहे. थर्ड इल्युमिनेशन 3 मीटर अवे ऑन हॉरिझॉन्टल प्लेन. यासाठी थोडीशी डायग्राम बघूया आपण. हा सोर्स आहे, हा पॉईंट एवरचा आपण आत्ता इल्युमिनेशन बघितला जो 277.77 लक्स होता. आता आपल्याला ह्या पी पॉईंटवरती इल्युमिनेशन लेवल फाइंड आउट करायचं आहे, जी 3 मीटर अवे आहे. हा जर नॉर्मल डिरेक्शन जर बघितला, आता हा 3 मीटर अवे आहे, म्हणजे आपल्याला हा कॉस थिटा पकडावा लागेल. सो इल्युमिनेशन ॲट अ पॉईंट पी इक्वल्स टू आय इंटू कॉस थिटा क्यूब डिवायडेड बाय हाईट स्क्वेअर. सो इट इज इक्वल्स टू 2500 इंटू कॉस 45 म्हणलं आहे. आता 45 कुठून आला, नॉर्मलचं 90 डिग्री आणि हा अँगल असेल 45 डिग्री. सो 90 - 45, 45 डिग्रीचा थिट क्यूब डिवाइडेड बाय 9, म्हणजेच याचा आन्सर असेल 98.165 लक्स. म्हणजे ह्या दोघांचं जर कम्पेअर केलं तर बरोबर बिलो असताना सर्फेसवरती किंवा लॅम्पच्या बरोबर बिलो वर्किंग सर्फेसवरती 277 लक्स मिळत आहे आणि 3 मीटर अंतरावरतीच्या वर्किंग सर्फेसवर 98.16 एवढं लक्स आपल्याला भेटते. म्हणजे सिंपली जसं डिस्टन्स वाढले तसाच तो इल्युमिनेशन थोडासा कमी झाला आहे, इथं तो स्ट्रेट फॉरवर्ड प्रूव होतो आहे. इथे आपण दुसरा पॉईंट बघतो आहे, पोलार कर्व्स. नाउ द पोलार कर्व्स अकॉर्डिंग टू लॅम्प्स ऑर द कन्स्ट्रक्शन ऑफ लॅम्प्स देर आर व्हेरियस टाईप ऑफ शेप्स विच आर इन्क्लुडेड फॉर द डिझायनिंग ऑफ लॅम्प्स. Means the various types of lamps having different shapes and therefore the light emitted from such different lamps is not uniform distributed in all direction. That's why to know the distribution of light in various direction to confirm as to how the candle power or luminous intensity of a light source varies in various direction. Sagya light source ja ahet kiwa lamp ja astil ह्या त्यांचा आकार जो असेल, त्यांचा शेप जो असेल, त्यांची साईज जी असेल ही वेगवेगळी असणार आहे आणि त्याच्याच अकॉर्डिंगली
जो लाइट एमिट जो असणार करत असणार आहे तो युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड नाही करणार. म्हणजे सिम्पली आपण MSCP जर बघितला तो इनकंडेसेंट लॅम्प जो ऑल डिरेक्शन किंवा ऑल डिरेक्शन ऑल प्लेनवरती तो युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन करतो आहे. जर समजा त्या लॅम्पचा शेप जर बदलला तर कदाचित तो ऑल डिरेक्शन ऑल प्लेनवरती इल्युमिनेशन करणार नाही. तर यासाठी आपल्याला पोलर कर्व्स बघावं लागेल. सो देर इज अ मेथड टू रिप्रेझेंट ल्युमिनस इंटेन्सिटी इन ऑल डिरेक्शन बाय कर्व नोन ॲज पोलर कर्व. हिअर अ पिक्चर शोज Figure 1A पोलर कर्व फॉर हॉरिझॉन्टल प्लेन. ज्यावेळेस लॅम्प आपण हँग केल्यानंतर पोलर कर्व्ज आपल्याला मिळेल हॉरिझॉन्टल प्लेनवरचा. दुसरा असेल पोलर कर्व फॉर व्हर्टिकल प्लेन. सो इट इज ऑप्टेन बाय ल्युमिनस इंटेन्सिटी इन हॉरिझॉन्टल प्लेन पासिंग थ्रू द लॅम्प प्लॉटेड अगेन्स्ट अँग्युलर पोझिशन. सिमिलरली इफ ल्युमिनस इंटेन्सिटी इन द व्हर्टिकल प्लेन इज प्लॉटेड अगेन्स्ट द अँग्युलर पोझिशन अ कर्व नोन ॲज व्हर्टिकल पोलार कर्व. देन यूजेस ऑफ पोलार कर्व. दीज आर हेल्पफुल टू डिटरमाइन MHCP अँड MSCP म्हणजेच टू डिटरमाइन मीन हॉरिझॉन्टल कॅन्डल पॉवर अँड मीन स्पेरिकल कॅन्डल पॉवर. देन दिस कर्व ऑल्सो हेल्पफुल टू डिटरमाइन द ॲक्च्युअल इल्युमिनेशन ऑफ सर्फेस बाय एम्प्लॉइंग द कॅन्डल पॉवर इन दॅट पर्टिक्युलर डिरेक्शन ॲज अ रीड फ्रॉम व्हर्टिकल पोलर कर्व इन इल्युमिनेशन कॅल्क्युलेशन. द MSCP ऑफ लॅम्प कॅन बी डिटरमाइंड फ्रॉम द हॉरिझॉन्टल पोलार कर्व बाय टेकिंग मीन व्हॅल्यू ऑफ कॅन्डल पॉवर इन द हॉरिझॉन्टल डिरेक्शन. सो दिस इज अ रॉसियस कन्स्ट्रक्शन विच इज हेल्पफुल टू डिटरमाइन MSCP मीन स्पेरिकल कॅन्डल पॉवर बाय द यूज ऑफ व्हर्टिकल पोलार कर्व. हियर वी शो द व्हर्टिकल पोलार कर्व. वॉट इज द प्रोसिजर टू डिटरमाइन the MSCP. The procedure is, take a pole of the polar diagram as a center. This is a polar diagram for vertical and it is a center. Taking convenient radius to draw a semicircle. So this is a semicircle. Then draw line CD. Here the line is CD, which is parallel to vertical diameter y y dash. So CD line is parallel to y y dash. From this line CD, the ordinates equal to corresponding radius on the polar curve are set up. From this CD line, the ordinates are set up. Means, for example, line OK is equals to DB, means what is the distance between O and K is equals to D and B, means we have to find the radius on that semicircle by plotting from the origin to the that semicircle. Here from the OK is distance we have to plot from the line is CD, that is D into B, means OK is equals to D and B. Likewise, GF or GH, this line is equals to OF. Similarly, this line is equals to T and so called J. Okay, so according to that, we have to plot this distances is parallel with these lines. So finally we will get this curve, which is ordinates of which gives MSCP of lamp. The mean ordinate of the curve area CST GDBH
एल सी नथिंग बट सी एस टी जी डी बी एच एल सी में जहाँ कर्व डिवाइडेड बाय लेंथ सी डी। पुनः एकदा मी एक्सप्लेन करतो मराठीमध्ये। रॉसिव्हस कंस्ट्रक्शन आपल्याला यूज करायचं आहे डिटरमाइनिंग एम एस सी पी करण्यासाठी। तर याच्यामध्ये आपण व्हर्टिकल पोलार कर्व यूज करतो आहे व्हर्टिकल प्लेनवरचा। याच्यात त्याने सांगितलं आहे की हा सेमी सर्कल आपल्याला यूज करायला लागेल आणि हा व्हर्टिकल पोलार कर्वसाठी आपल्याला एक ओरिजिन आपण इथं प्लॉट करायला लागेल। हा प्लॉट केल्यानंतर बरोबर वाय आणि वाय डॅश ॲक्सिसला सी आणि डी ही लाईन पॅरलल बरोबर आपल्याला आखून घ्यावी लागेल। त्याच्यानंतर ह्या प्रत्येक ओरिजिनमधून जिथे हा पोलर कर्व इंटरसेक्ट करतो आहे तेवढीच लाईन आपल्याला ह्या सी आणि डी लाईनपासून परपेंडिक्युलर टाकायला लागेल। म्हणजे इथं आपल्याला ओ टू के असेल किंवा ओ टू वाय असेल एवढीच लाईन, किंवा ओ टू के असेल एवढीच लाईन डी टू बी आपल्याला प्लॉट करायला लागेल। तसंच ओ टू एफ असेल तेवढी आपल्याला लाईन जी टू एच आपल्याला टाकायला लागेल। तसंच ओ टू क्यू असेल तेवढीच आपल्याला लाईन टी टू जे असेल किंवा दुसरा कुठल्याही नोटेशनवरती, म्हणजे याचं अंतर हे एवढं, याचं अंतर हे एवढं, याचं अंतर हे एवढं आणि त्याच्यानंतर हा डॉट आहे तो डायरेक्ट आय असेल। म्हणजे जर ह्याचा प्लॉटिंग जर आपण केलं आणि नंतर हे सगळे पॉईंट्स जर जोडत गेलो तर आपल्याला व्हर्टिकलसाठीचा पोलार कर्व आपल्याला मिळतो आहे आणि त्याचा मीन कॉर्डिनेट असेल दिस एरिया डिवाइडेड बाय दिस लाईन। मीन्स द एरिया विच इज कवर्ड अंडर दॅट कर्व डिवाइडेड बाय लेंथ सी डी। द नेक्स्ट कन्सेप्ट इज फोटोमेट्री। सो वी हॅव टू यूज द फोटोमीटर टू मेजर अ कॅन्डल पॉवर। फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू सी वॉट इज फोटोमेट्री। इट इज द टेक्निक फॉर मेजरमेंट ऑफ कॅन्डल पॉवर ऑफ अ लाईट सोर्स। दिस मेथड ऑफ कंपॅरिझन ऑफ कॅन्डल पॉवर ऑफ अ लाईट सोर्स विथ अ स्टँडर्ड नोन कॅन्डल मीन्स स्टँडर्ड नोन लॅम्प अँड द एक्सपेरिमेंट इज कॅरीड आउट इन डार्क रूम ऑफ विच वॉल्स आर डार्क ब्लॅक कलर्ड अँड सीलिंग। The dark black color avoids reflection of light and hence error is eliminated. Means we will get accurate result. The figure shows the actual arrangement of mechanism used for photometry, used in photometry. So what it consists? It consists a bar strip having a meter marks, again the number one shows photometer bench, this number two shows steel rods, three number shows stand or saddles, that is the attachment. These two are used to attach the bulbs. Then source of light, again source under test, it means this source of light is known as standard source and this five number source it is under test, and last the seven is photometer head. Okay, so these are the parts which are involved in photometer mechanism. The principle of measurement is, the principle is based on द इन्वर्स स्क्वेअर लॉ। म्हणजेच जसं इल्युमिनेशन एक सर्फेसपासून, जर सर्फेस त्या सोर्सपासून जर लांब जात असेल तर त्याच्यावरचा, त्या सर्फेसवरचा इल्युमिनेशन हा इन्वर्सली तो किंवा तो कमी होत जातो आहे। कसा कमी होत जातो? तो स्क्वेअरली कमी होत जातो आहे। तर तो इन्वर्स स्क्वेअर लॉवरती हा त्याचा मेजरमेंट हे डिपेंड आहे। प्रोसिजर बघूया। प्रोसिजर असेल, आपल्याला काय करायचं आहे, कॅन्डल पॉवर एखाद्या लॅम्पचा फाइंड आउट करायचा आहे आणि इथे मेकॅनिझम दिसतं हे वी हॅव टू जस्ट कम्पेअर विथ द स्टँडर्ड नोन। इफ यू वॉन्ट टू मेजर
candle power of unknown lamp. So I have to compare here with the standard source of lamp. Here we have to attach or we have to connect a lamp under test with this known standard lamp, and after getting supply or after giving the supply these two lamps, we have to rotate or move the photometer head in this direction, and where have to stop in that meter bench is when the illumination from the surface of that two positions, when we are getting the same illuminations, we have to stop the moving of photometer head. Manjets javes aplela ekada lamp cha meter candle candle power aplela find out karaycha tya veles to lamp under test ha apan itha mount karto ani source tya light cha jo standard ahe jacha aplela candle power mahiti ahe to tethe apan mount kele ani ma ya photometer bench varti हा फोटोमीटर हेड आहे जो काय इथे सरफेस आहे ह्या दोघांचाही सरफेस असा इन्क्लाइन करून ठेवला आहे की ह्या लॅम्पमधून जो काही इल्युमिनेशन जे बाहेर येईल ते ह्या सरफेसवरती दाखवेल आणि ह्या लॅम्पमधून जो बाहेर येईल तो ह्या सरफेसवरती दाखवेल आणि ज्यावेळेस मग आपण याला सप्लाय देऊ ज्यावेळेस हे दोन्ही लॅम्प्स लागतील चालू होतील त्यावेळेस आपल्याला हा फोटोमीटर हेड हा आपल्याला व्हॅरी करायचा आहे जो लेफ्ट और राइट डिरेक्शन ला व्हॅरी करायचा आहे मग तो व्हॅरी करत असताना कुठे थांबवायचा असेल तर त्याची जागा असेल ज्यावेळेस आपण या सरफेसकडे बघतो या दोघांच्या ज्यावेळेस आपल्याला असं दिसेल की दोन्ही दोघांचंही सरफेस मधून इल्युमिनेशन सारखंच आपल्याला दिसत आहे त्यावेळेस आपल्याला तो फोटोमीटर हेड व्हॅरी करायचा थांबवायला लागेल आणि त्यावेळेस मग आपल्याला या फोटोमीटर बेंचवरून किंवा या स्ट्रीपवरून L1 आणि L2ची आपल्याला लेंथ मेजर करावं लागेल ॲक्युरेट मेजर करावं लागेल विच विल गिव्ज द कॅन्डल पॉवर ऑफ द सोर्स अंडर टेस्ट मीन्स अकॉर्डिंग टू दॅट फॉर्म्युला कॅन्डल पॉवर ऑफ द सोर्स इज इक्वल्स टू कॅन्डल पॉवर ऑफ स्टँडर्ड सोर्स इन टू L2 स्क्वेअर डिवायडेड बाय L1 स्क्वेअर So here L1 is candle power of source under test and L2 is candle power of standard source. Here we see one example over the candle power, the measurement of candle power by photometer. The example or the problem states the distance between the lamps from the photometer head are as follows for equal illumination on both sides of photometer screen. First, for standard lamp L1 is 0.9 meter. Second, for lamp under test L2 is 1.5 meter. The standard lamp is 100 candle power. फाइंड द कॅन्डल पॉवर ऑफ लॅम्प अंडर टेस्ट इथे आपल्याला हा जो अंडर टेस्ट लॅम्प असेल याचं कॅन्डल पॉवर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे म्हणजे हा सोर्स जो स्टँडर्ड आहे याला 100 कॅन्डल पॉवर दिले आणि ह्या दोघांचं L1 आणि L2चं डिस्टन्स इथं दिलं आहे L1 आहे तो 0.9 meter आहे L2 आहे तो 1.5 meter आहे सो अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला वी हॅव टू फाइंड कॅन्डल पॉवर ऑफ lamp under test. So it is equals to candle power of standard lamp into L2 divided by L1 bracket square. So S is 100, L2 is 1.5, L1 is 0.9. So we will get 277.77 lux or candle power. Manjes source jo asnar hai dusra jasa aplyala candle power find out karaycha hota tyacha ahe approximately 277.77 कॅन्डल पॉवर म्हणजे जस्ट इथं आपण काय करतो कंपेअर करतोय
आणि अकॉर्डिंग टू डिस्टन्स आपण त्याचा ॲव्हरेज सॉरी रेशो काढून आपण कॅन्डल पॉवर जजमेंट करतो आहे. आणि हे ॲक्युरेट येण्यासाठी आपल्याला ह्या लेंथ ॲक्युरेट काउंट करणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला हा एक ट्रायल एरर मेथड आपल्याला असं म्हणता येईल चालेल, की जेणेकरून आपण एक कॅन्डल पॉवरच्या इथेपर्यंत म्हणजे एखाद्या अननोन लॅम्प सोर्सच्या कॅन्डल पॉवरपर्यंत आपण पोचू शकतो. ठीक आहे, तर आय अपील टू ऑल ऑफ यू दिस काइंड ऑफ एक्सपेरिमेंट विच इज यूज ॲज अ मायक्रो प्रोजेक्ट फॉर दिस सब्जेक्ट. इफ वी आर मेक दिस मेकॅनिझम विच इज यूज टू फाइंड आउट द कॅन्डल पॉवर ऑफ अननोन लॅम्प सोर्स. ओके. Then, okay students, if you have any doubts, then drop me email or contact me directly. Do not hesitate to ask the questions regarding this illumination terms, terminology. Question paper madhe ha terminology yeil, 2 mark yeil, 4 mark yeil, terminology asel, kiwa definitions astil. हे आपल्याला आहे या शब्दात ज्या दिले त्याचमध्येच आपल्याला ते लिहावं लागेल. आपल्याला याच्यामध्ये फरक करून नाही चालणार. डेफिनेशन आहे जे डिफाईन केले ऑलरेडीच, याच्यावरती न्यूमरिकल्स पण असतील जे आता आपण बघितलेत. ते आपल्याला थोडंसं पुढे पुढल्या चॅप्टर्समध्ये याच्यावरती डिझाईनसुद्धा करावं लागेल. काही टर्म्स दिलेत त्याच्यावरती क्वेश्चन विचारला जाईल. सो फायनली we will stop here for the today session. Thank you.